विद्यार्थ्यांनो, शतमानामध्ये आपण पुढचं उदाहरण पाहणार आहोत. एका शाळेत 2008 मध्ये 1000 विद्यार्थी होते. दरवर्षी विद्यार्थी संख्या 20% वाढते तर 2010 साली एकूण किती विद्यार्थी होतील? तर 2 वर्षामध्ये वाढणारी विद्यार्थी संख्या आपल्याला काढायची. प्रथमतः आपण पहिल्या वर्षी वाढणारी विद्यार्थी संख्या करू. पहिल्या वर्षी होणारी वाढ पहिल्या वर्षी विद्यार्थी संख्या आहे 1000. या 1000 ची 20% वाढवायची, म्हणून 20/100 भाग देऊया आपण. आणि मग काय शिल्लक राहतं बघा, 1000 ची 100 राहिली, म्हणजे 2 = 200. 200 विद्यार्थी पहिल्या वर्षी वाढले, म्हणून इथं आपल्याला म्हणायचं 2009 साली होणारी विद्यार्थी संख्या 1000 बरोबर पहिले 1000 आणि 200 वाढले, म्हणून झाले 1200. आता दुसऱ्या वर्षी होणारी वाढ करू आपण. दुसऱ्या वर्षी होणारी वाढ, दुसऱ्या वर्षी होणारी वाढ, पण दुसऱ्या वर्षी विद्यार्थी संख्या आहे 1200 × 20% ने वाढ होते. 20/100 शून्य गेला. काय शिल्लक राहिले पहा, 120 × 2 = 2 × 2 = 240. मग आता आपल्याला दुसऱ्या वर्षी जी वाढ झाली ती 240, मग एकूण विद्यार्थी संख्या 2 वर्षानंतर म्हणजे 2010 साली, म्हणून आपण 2010 साली होणारी विद्यार्थी संख्या 1200 मध्ये जी वाढ, 1200 + 240 = किती, 1440. हे तुमचं असणार आहे उत्तर. विद्यार्थ्यांनो, पुढचा प्रश्न आहे आता. 24% + 6% = 16% कंसात आहे आणि बरोबर एक्स म्हटलं, याची किंमत काढायला सांगितली आपल्याला बरोबर एक्स. हे काढण्यासाठी आपल्याला सोडवायचं आहे. आता 24% याचा अर्थ 24/100 वजा कुठं आहे 6%, म्हणून कंसामध्ये घ्यायचं 6/100 × परत 16% आहे, म्हणून आपण घेणार आहोत 16/100 कंस पूर्ण आणि बरोबर म्हटलं आपण एक्स. आता देअरफोर म्हणजे म्हणून म्हणायचं 24/100 वजा, आता हा गुणाकार करून घ्यायचा आपल्याला, छेदाचा अंशाचा गुणाकार 1696 येईल या ठिकाणी, आणि छेद 100 × 100 बरोबर. आता इथे 1 वरती आपण 4 शून्य ठेवून देणार, 2 शून्य, हे 2 शून्य म्हणजे झाले 10000 बरोबर एक्स. 24/100 + 96/10000 आले. आपल्याला ही वजाबाकी करायची, अपूर्णांकाची वजाबाकी करताना आपण छेद समान करतो. पहिल्याचा छेद 100 आहे, दुसऱ्याचे 1000 आहे, दुसरे 10000 आहे. पहिल्याचा छेद 10000 करण्यासाठी आपल्याला पहिल्याच्या अंशाला आणि छेदाला 100 ने गुणावं लागेल. 24/100 / 100/96/10000 बरोबर एक्स. आणि म्हणून 24 ने जर गुणला 100 ला तर इथं होतंय पहा 2400 × 100 बरोबर 10000 + 96/10000 बरोबर एक्स. आता छेद समान झाली, वजाबाकी करायची, अंशाची वजाबाकी होईल, म्हणून म्हणायची तर म्हणून 2400 + 96/10000 बरोबर एक्स. 2400 + 96 म्हणून 2304/10000 बरोबर एक्स.
आता आपल्याला 10,000 ने भागायचे म्हणजे फक्त दशम चिन्ह डावीकडे सरकवायचे आहे. जेवढे शून्य आहेत तेवढे दशम चिन्ह डावीकडे. 1, 2, 3, 4 शून्य आहेत, 4 खरं दशम चिन्ह डावीकडे सरकवायचं आहे. 1, 2, 3, 4 म्हणजे 4 लिहिणार 0, 3, 2 1, 2, 3, 4 आणि दशम चिन्ह 0 आणि बरोबर काय म्हणणार आहोत एक्स. म्हणजे आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालं आहे 0.2304. विद्यार्थ्यांनो आपल्याला पुढचं उदाहरण घ्यायचं पहा. वस्तूच्या किमती पहिल्या वर्षी 10% वाढल्या, दुसऱ्या वर्षी पुन्हा 10% वाढल्या, तर एकूण किमती किती टक्क्याने वाढल्या. आता इथं वस्तूची किंमत दिलेली नाही, फक्त किमती टक्केवारीत वाढलेल्या आहेत. आणि टक्केवारी म्हणलं तर त्या ठिकाणी 100 असतं. मग आता आपण कसं घेणार आहे पहा. पहिल्या वर्षी 10% किमती वाढल्या. पहिल्या वर्षी जर वस्तूची किंमत 100 रुपये असेल तर 10% वाढली तर ती होती 110 रुपये. म्हणून आपण म्हणणार आहोत 110 रुपये छेद आपण शेकडेवारी म्हणून 100. पहिल्या वर्षी 110/100 किमती वाढली. नंतर पुन्हा दुसऱ्या वर्षी त्याची किंमत वाढली, पुन्हा 10% वाढली. म्हणून इथं परत गुणिले म्हणायचं, दुसऱ्या वर्षी वस्तूची किंमत जर 100 रुपये असेल तर ती झाली 110 रुपये छेद 100. यांचा गुणाकार केला तर आपण सोप्या पद्धतीने म्हणजे कोणतं सूत्र न वापरता किंवा काहीही न करता सरळ सरळ आपलं उत्तर मिळते. मग बरोबर पहा, 110 भाग 10 0 गेला 0 गेला 11/10 गुणिले परत तसंच भाग देतो आपण 0 गेला 0 गेला म्हणजे 11/10 आहे. या ठिकाणी 11/10 × 11/10 यांचा आपला गुणाकार करायचा. मग पहा 11^2 = 121 111/121 / 10/10 = 100 121/100 हे आपल्याला या ठिकाणी गुणोत्तर मिळालं. आता इथं 121 किंमत झाली, पहिली होती 100 म्हणजे पहिली आपण किंमत म्हणलो होतो 100 रुपये किंमत होती, आता ती किंमत झाली 121 रुपये. मग किमतीत होणारी वाढ कशी करायची तर मग वाढ बरोबर 121 वजा 100 म्हटलो आपण आणि किती उत्तर राहिलं खाली 21 म्हणजे 21%. आपल्याला काय म्हणता येईल तर वस्तूंच्या किमती 21% वाढल्या. म्हणून वस्तूंच्या किमती 21% वाढल्या अशा प्रकारे आपले उदाहरण सोडवता येतात.